श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाचे चेअरमन सर्व संचालकांसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना न्यायालयाने 9 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता हजर राहण्याचा आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे. श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाचे माजी संचालक नागेश लिंगराज वल्याळ यांनी सहकार न्यायालयात श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित सोलापूर सदर संस्थेचे चेअरमन निवडणूक निर्णय अधिकारी श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र सोलापूर तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्यासह सुरेश उर्फ सूर्यकांत बसप्पा फलमारी, विजय विठ्ठल दुद्याल, श्रीनिवास रामचंद्र कमटम, राजेशम भूमय्या येमूल, अशोक सिद्रामप्पा आडम, लक्ष्मीनारायण गंगाधर कुचन, पार्वतय्या नारायण श्रीराम, अविनाश प्रकाश बोमड्याल, रमेश श्रीहरी विडप, विनायक रामकृष्ण कोंड्याल, इरेशम आगय्या कोंपेली, मनोहर राजेश अन्नलदास, डॉक्टर माणिक अंबाजी गुर्रम, डॉक्टर विजयकुमार राजीरू अरकाल, डॉक्टर सुदीप नागनाथ संबारम, डॉक्टर लता अंबादास मिट्टाकोल, श्रीमती माधवी रविकुमार चिट्ट्याल, आनंद बाबूराव चंदनशिवे, सुधाकर श्रीनिवास गुंडेली, सत्यनारायण इरय्या बोल्ली यांच्या विरोधात दाद मागितली आहे. न्यायालयाने नागेश वल्ल्या यांचं म्हणणं ऐकून 22 जणांविरुद्ध न्यायालयाने समन्स बजावले आहे. या नोटीस समन्सद्वारे स्वतः किंवा अधिकृत प्रतिनिधी जो दाव्यासंदर्भात सर्व महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल अशा अधिकृत प्रतिनिधी मार्फत 9 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता हजर राहण्याचे आदेश दिला आहे. या दाव्यामध्ये केलेल्या मागणी संदर्भात तुमचे म्हणणे देण्यासाठी हजर राहावे. तुम्हाला या समन्सद्वारे अशी सूचना देण्यात येते की तुमच्या हजेरीसाठी ठेवण्यात आलेली तारीख ही हा दावा अंतिम निकाली काढण्यासाठी नेमण्यात आला आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या बचावासाठी साक्षीदार व संपूर्ण कागदपत्रे घेऊन हजर राहावे. या दिवशी वेळेवर आपण जर न्यायालयामध्ये हजर राहिला नाही तर तुमच्या गैरहजेरीत दाव्याचे कामकाज चालवून तो निकाली काढण्यात येईल असा न्यायालयाच्या नोटिसीत म्हटलं आहे. या नोटिसीमुळे पूर्व भागातील सहकारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.